वेलकम. आपण जी एस चे स्ट्रक्चर्स आणि आयडियल आन्सर्स हे आज डिस्कस करतो आहे. तीन क्वेश्चन्स आपण घेणार आहे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट क्वेश्चन इज क्रिटिकली अनालाइज रोल ऑफ नीति आयोग इन रीडिफाइनिंग फेडरलिझम इन इंडिया. सो इथे तुम्हाला दोन फोकसेस आहेत. फर्स्ट ऑफ ऑल द रोल ऑफ नीति आयोग आणि सेकंड पार्ट इज फेडरलिझम. फेडरलिझमला कशा पद्धतीने नीति आयोग रीडिफाईन करते हे विचारलेलं आहे. सो याला अप्रोच करताना इनिशियली थोडं कंटेक्स्टमध्ये असं तुम्ही देऊ शकता इंट्रोडक्शनमध्ये की आपले एक प्रकारे गोल सिमिलर आहे. डेव्हलपमेंट इज दी गोल, बट एक पद्धती बदलत आहेत. आधी जे प्लॅनिंगकडे जो फोकस होता विच वॉज मोर यू कॅन से एक युनिटरी प्लॅनिंग मेथड होती आधी, कारण की आपण रिडिफायनिंग फेडरलिझम याच्याकडे आपण पाहतो आहे. तर आधी असं व्हायचं की जे प्लॅनिंग कमिशन होतं बिफोर नीती आयोग, मग त्याच्यामध्ये एक प्रकारे युनिटरी पद्धतीने, म्हणजे जे आपल्या फेडरलिझमला एक असं म्हणतात की युनिटरी बायस आहे, तर तिथे सेंट्रल लो रोलला खूप महत्त्व होतं. त्याच्यानंतर वन साईज फिट ऑल अशा पद्धतीने ती प्लॅनिंग व्हायची. आणि त्याच्यानंतर फायनान्शियल अलोकेशन्समध्ये सुद्धा प्लॅनिंग कमिशनचं खूप मोठं तिथे इम्पॉर्टन्स होता. सो याच्यामध्ये कशा पद्धतीने आता चेंजेस होत आहेत, तर मग नॉट ओनली, म्हणजे इवन नीती आयोगच्या पहिलेसुद्धा आपल्या 1991 रिफॉर्म्समुळे बरंच आपण जे कंपल्सरीली गोष्टी सेंट्रलाइज्ड कराव्या लागायच्या स्टेट्सला, तिथे आता हळूहळू थोडंसं इंडिकेटिव्ह प्लॅनिंगकडे आपण जात आहोत. आणि अशा पद्धतीने एक अप्रोच टू डेव्हलपमेंट चेंज होत आहे. तर त्याच्यामध्ये नीती आयोगचा सुद्धा रोल आहे. जसं की नीती आयोग इज कन्सिडर्ड टू बी अ नॉलेज हब थिंक टँक, ज्याला आपण म्हणतो की नॉलेजचं ॲनालिसिस. त्याच्यानंतर खास करून एक बॉटम अप अप्रोच आहे नीती आयोगला, ॲज अपोज टू द टॉप डाऊन अप्रोच जो आधी होता, की खाली जे वर्क करतं आहे, खालच्या स्तराला जे वर्क करतं आहे ते आपल्याला वरती न्यायचं आहे, असा तो एक अप्रोच आहे. इन ॲडिशन टू दॅट, स्टेटसोबत एक मिनिंगफुल पार्टिसिपेशन आहे, सच दॅट टू रिअली अंडरस्टँड स्टेट्स ॲज डिफरंट फेडरल युनिट्स, नॉट जस्ट ॲज अ ऑर्गनायझेशन ऑफ द सेंटर. अशा पद्धतीने एक मिनिंगफुल पार्टिसिपेशन आहे. एक कोलॅबरेटिव्ह प्लॅटफॉर्म म्हणूनसुद्धा नीती आयोगला पाहिलं जातं आहे, की जिथे सेंटर स्टेट जे रिलेशन आहे त्याचं एक कोलॅबरेशन पॉसिबल आहे. इन ॲडिशन टू दॅट, सिव्हिल सोसायटीलासुद्धा डेव्हलपमेंटमध्ये कसं इन्क्लूड करता येईल ह्याचे पण मेकॅनिझम्स डेव्हलप करण्याकडे एक प्रकारे जॉईंट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो त्या दिशेनेसुद्धा नीती आयोगचा प्रयत्न दिसतो. ॲडिशनली आणि लोकल डेव्हलपमेंटसुद्धा ला महत्त्व आहे. जर तुम्ही पाहायला गेले तर एक प्रकारे कॉपरेटिव्ह फेडरलिझम हा जो टर्म वापरला जातो, ज्याच्यामध्ये सेंटर आणि स्टेटचं एक प्रकारे कॉपरेशन एनव्हिसेज्ड आहे. एक टीम इंडियाचा जो कन्सेप्ट आहे, इक्वल पार्टनर्स आहेत सेंटर आणि स्टेट, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ कॉपरेटिव्ह फेडरलिझम. आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम इज ऑल्सो समथिंग जे एनव्हिसेज करतं नीती आयोग थ्रू व्हेरियस, वन ऑफ द मेकॅनिझम्स फॉर दॅट इज व्हेरियस इंडायसेस जे नीती आयोग काढतं विथ रिस्पेक्ट SDG इंडिया इंडेक्स असेल किंवा इनोव्हेशन इंडेक्स असेल. सो इट इज बेसिकली असिस्टिंग स्टेट्स इन अ वे, इन अ कम्पिटिंग वे, की स्टेट्स एकमेकासोबत कम्पीट करावे अशा पद्धतीने तो प्रयत्न आहे. ॲडिशनली डिसेंट्रलायझेशन आपण बोललो, डिसेंट्रलायझेशन्सकडे जाण्यासाठीसुद्धा हा एक अप्रोच आहे. ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की ज्याच्यामध्ये एक युनिक इनिशिएटिव्ह आहे, ज्याच्यामध्ये एक प्रकारे कोलॅबरेशन एनव्हिसेज केलेलं आहे, इनफॅक्ट इन 3 tiers ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे एकदम इवन द लोकल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांचं कशा पद्धतीने कोलॅबरेशन करता येईल, सच दॅट दोज डिस्ट्रिक्ट्स विच आर एस्पेशली अंडर डेव्हलप्ड त्यांना आपल्याला डेव्हलप्ड करता येईल. आणि त्याच्यामध्ये इवन सिव्हिल सोसायटीचा रोलसुद्धा आपल्याला एनव्हिसेज केला गेलेला आहे. आणि ते जे पॉलिसी इनपुट्स मिळणार आहेत ऑन द बॉटम पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, तिथे लोकल गव्हर्नमेंटला जे मिळणार आहेत पॉलिसी इनपुट्स, ते आपल्याला एक प्रकारे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या त्याच्यासाठी तिथे त्याला एक्सपांड करायचं आहे असं तुम्ही म्हणू शकता,
ती अशा पद्धतीची एक बॉटम अप स्ट्रॅटेजी नीती आयोगमध्ये दिसते. आणि तुम्ही जर थिंक टँक म्हणून त्याला तिथे एक्झाम्पल द्याला तर स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया ॲट रेट 75 हे जे असे डॉक्युमेंट्स नीती आयोग प्रोड्यूस करतात सच दॅट त्या एक थिंक टँक म्हणून बेस्ट गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस ज्या असतील बेस्ट रिकमेंडेशन असतील त्या सगळ्यांना अवेलेबल व्हावे याच्यासाठी. पण याचे जसं इथं क्वेश्चन क्रिटिकली ॲनालाइज असल्यामुळे क्रिटिकल ॲनालिसिससुद्धा गरजेचं आहे नीती आयोगचं. जसं की तुम्ही जर काही काही म्हटलं तर आत्ता सध्या कन्फ्रंटेशनल फेडरलिझम असा एक टर्म वापरला जातो की बऱ्याचशा वेळेस सेंटर आणि स्टेटमध्ये तुम्हाला कन्फ्रंटेशन दिसतं. पंचायत्स आणि म्युनिसिपॅलिटीज हा एक खूप मेजर इशू आहे जिथे की असं दिसतं की नीती आयोगसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चेंजेस घडवून आणू शकत नाही आहे. जरीसुद्धा स्टेटचे सध्या डिव्होल्युशन वाढलेलं आहे व्हेन इट कम्स टू फायनान्सेस फायनान्स कमिशनचं तुम्ही पाल तर तरीसुद्धा पंचायत्सकडे किंवा त्या लोकल गव्हर्नमेंटकडे त्या पद्धतीने डिव्होल्युशन होत नाही आहे आणि त्याच्यामध्ये नीती आयोग जास्त काही करू शकत नाही आहे. त्याच्यानंतर GST रेव्हेन्यू शॉर्टफॉलचा जो इशू झाला होता ज्याच्यामध्ये एक प्रकारे सेंटरनी जी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे कमिटमेंट आहे त्याच्या थोडंसं काहीतरी दुसरं असं केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझमला एक प्रकारे ते इशू आहे तो की ज्याच्यानी कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ॲक्च्युली त्याला हानी होती आहे. आणि असंही नीती आयोगाला एक क्रिटिसिझम केलं जातं की पॉवरलेस आहे जे प्लॅनिंग कमिशनला फायनान्शियल ज्या पॉवर होत्या त्या आता एवढ्या नीती आयोगाला राहिलेल्या नाही आहे कारण की फायनान्शियल पॉवर नाही आहेत. मोस्टली नीती आयोग इज अ रिकमेंडेटरी बॉडी जे की रिकमेंड करते गोष्टी. त्याच्यानंतर जे इवन द इशू ऑफ द फार्म बिल्स इज ऑल्सो देअर की बऱ्याच क्रिटिसिझम असा झालेला आहे की ते फार्म बिल्समध्ये नीट डिस्कशन नाही झालं आणि इट वॉज रॅम्ड थ्रू दी पार्लिमेंट. सो इवन इन दिस केस अशा सिच्युएशन्समध्ये असं दिसून येतं आहे की नीती आयोग एक रिडिफाईन करू शकत नाही आहे फेडरलिझमला ज्या एक सेंट्रलायझिंग टेंडन्सी आहे फेडरलिझमची इट इज कंटिन्युईंग इन दॅट सेन्स. सो अशा पद्धतीने तुम्ही या आन्सरला एक अप्रोच देऊ शकता. आणि कन्क्लुजनमध्ये व्हॉट यू कॅन से इज की नीती आयोग च्या ज्या पॉवर्स दिलेल्या आहेत नीती आयोगला मे बी दे कॅन बी इन्क्रीज इन दिस सेन्स की इट विल ॲक्च्युली हेल्प इट यू कॅन से रिडिफाईन फेडरलिझम इन इंडिया टुवर्ड्स मोर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम अँड कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम इन्स्टेड ऑफ कन्फ्रंटेशनल फेडरलिझम आणि द सेंट्रलायझिंग जी टेंडन्सी आहे त्याच्याकडे. सो दॅट वॉज द